नमस्कार, शारदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वालदाण्यांची भाजी। चला तर मग रेसिपीकडे वळूया। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, पाव किलो वालाच्या शेंगा सोलून घेतले आहे, कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रक, धणे, खोबरं। या कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलं आहे। आपण खोबरं भाजून घेऊया। ब्राउन कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं। धणे पण भाजून घेऊया, त्यामध्येच टाकून। आपण धणे आणि खोबरं मिक्सरच्या साह्याने बारीक करून घेऊया। कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया। आणि दाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहे, ते पण टाकून घेऊया। आपण दाण्यांमध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि हळद पण टाकू थोडीशी। छान असं परतून घ्यायचं। दाण्यांमध्ये थोडं पाणी टाकून उकळून घेऊया। बघा, मी खोबरं आणि धणे बारीक करून घेतलं आहे, त्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पण बारीक वाटण करून घेते। बघा, मी वालदाण्यांच्या भाजीचं वाटण तयार करून घेतलं आहे। बघा, दाणे आपले छान असे शिजले आहे। मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया। वाटणामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया। 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे आणि खडा मसाला पण घालून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर मसाला छान होऊ द्यायचा, म्हणजे मसाल्याला तेल सुटते। बघा, आपला मसाला झाला आहे। बघू शकता किती छान मसाल्याला तेल सुटलं आहे। त्यामध्ये आपण दाणे टाकून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा, मी आता पाणी टाकून घेतलं आहे। मी गरम पाणी केलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया, कोथिंबीर आणि 10 मिनिटं उकडी काढून घेऊया भाजीची। बघा, भाजीला उकडी आलेली आहे। बघा, आपली वालदाण्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी। बघू शकता किती छान तरी आली आहे। तुम्हाला जर वालदाण्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।